Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आपलं लेकरू कुठे गेलंय? आपलं लेकरू खेळायला गेलं असं कुठे आहे ते? अरे पट्ट्या ए वरा अगडे. अबे हे कोणती कोंबडी होय? अण्णा कोंबडीच नाही, काळी कोंबडी. अरे जबरदस्त, मधला मी पुष्कर जोग आहे. मला वाटलं ही काली कोंबडी आहे म्हणून झाकून ठेवलं होतं. ए मी तुला कोंबडी कसं वाटलं रे? अरे पिक्चर मध्ये त्याला पण उडता येत नव्हतं आणि ही कोंबडी पण उडत नाही. नाही म्हणजे तो एवढा एवढा तो उडला होता ना. म्हणजे आता ते कसे डाऊन टू अर्थ सुपर हिरो आहेत. आता कसे पिक्चरमध्ये ते कॉपी करतात ना पोरं. शक्तिमानमध्ये कसं बघितलं, बघून ते उड्या बिड्या टाकायची, पोरं असे धबकन पाडायची, ते अनुकरण करतात आणि म्हणून तो कमी असा उडला. असे असू दे ना, तुझा पंच त्याला समजला ना. उगाच काला सारा सारा करतो. मामा नाही आहे तुला? कोण म्हणलं मामा नाही? हे कोण आहे तता? ज्या दिवशी या चेहऱ्यावर स्किटची भीती दिसल ना, हवा समजायचं आपला खेळ खाल्ला. आणि वाक्य जरी पाठ नसेल ना तरी असं थाटात उभं राहायचं. अरे निलेश साबळे जरी असा समोर आला ना तरी सगळ्यांची काय वाक्य पाठ पाहिजे. सगळ्यांची वाक्य पाठ पाहिजे. आमची आहेत बाबा पाठ, आमची सगळ्यांची वाक्य पाठ आहेत. आज माझी पण पाठ आहेत. नीट करा नाहीतर मग रात्रभर आहे रिशू. तुम्ही बसा सर, बसा. पिक्चर विसरू नका. कुठला चाललाय? नाही बसा आहे सकाळपर्यंत. इथं कोणाच्या अंगात कोण येईल काय सांगता येत? ह्याचा मामा, ह्याचा मामा. अच्छा मग नीट म्हणा ना. पण माझ्या आईला भाऊच नाही. कारण ही तुझी खरी आई नाहीच. काय? हे बघ कसं असतंय बाळा, जरा समजून घे. हे बाळा हे बघ नीट ऐक. कसं असतंय, आपण आपल्या मोबाईलचा चार्जर एखाद्या माणसाला देतो, त्याला कितीतरी वाटलं ना की तो चार्जर आपला आहे. नाही वेळ आली का नाही तो चार्जर त्या मोबाईलकडे जातोच. कारण का त्या मोबाईल बरोबर तो चार्जर आलेला असतो. त्या चार्जर तर मोबाईलचं काय ना काहीतरी नातंही असतंच. कळलं? काय कळलं? की पॉवर बँक आपल्याकडे पाहिजे. कोण आहे माझी खरी आई? मी. अरे आधी तरी सांगायचं. नवीन आई भेटली म्हणून वाईट वाटतंय. नाही नाही आता हिच्या बरोबर पहिल्यापासून स्किट करावं लागेल. हिच्या बरोबर पाठ केलं म्हणजे ही माझी खरी आई नाही. काय बोलतोय शिर्या? काय बोलतोस तू? हे अरे राजा, हे माझ्याकडे बघ, हे बघ मी आहे ना तुझी आई. लहानपणापासून आईचं कोणी शिकवलं बाळा, मी शिकवलं की नाही? हा लहानपणापासून आई कोणाला म्हणतेस तू? मला म्हणतेस की नाही? ती कशी असेल बाळा तुझी आई? हा हा छान, मी तुला मऊ भात करून द्यायचे, काऊचिऊचा घास भरवायचा, आठवतो ना बाळा? हा असं कसं ती तुझी आई असेल मला सांग. मी आहे की नाही आई तुझी? हा हो काय, हे तर म्हणजे असं झालं की झाड आपण वाढवलं आणि पेरू पोपटाने खाल्ला. काय आबा
अग श्यामल तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे हा, पण हा पोपट कुठे, हा तर पेगवीन दिसतोय पेगवीन. आई मी आले. आली तिसरी लाट आली. पुढे चल ना, हे पुढे चल ना. बाबा मी आले. काय युद्धावर आहेत का? हा एवढी कसं ऍक्टिंग करताय? त्याच्या जीवावर चाललंय. राखी पौर्णिमेला ज्या बहिणीचा बर्थडे असेल त्या बहिणीला तिच्या भावाने जर का 5 गिफ्ट दिले तर मग तो भाऊ वर्षभरात करोडपती होईल. भाई काय सांगतेस? अगं देईल की तुझं दादा? हो हो देईल की. 11-11 रुपयाची 5 पाकिट द्यायची, त्यात काय प्रॉब्लेम? तस नव मार्केटमध्ये नवीन गेम आलाय, त्याच्यामध्ये 10 चिठ्ठ्या असतात, त्यातल्या 5 चिठ्ठ्या काढायच्या आणि ते 5 गिफ्ट बहिणीला भावन द्यायचे, तरच तो करोडपती होईल. असं चांगला गेम आहे, कुठे मिळतो हा गेम? मी घेऊनच आले सोबत. हा नियॉन अय्या फ्लॅट. हा अगं प्लेट असेल, प्लेट नीट वाचना. नाही नाही फ्लॅटच लिहिलाय मी. फ्लॅटच लिहिलाय मी काढलेल्या चिठ्ठीमध्ये. या घराचे हप्ते फेडता फेडता आम्ही फ्लॅट झालो आणि यांना फ्लॅट पाहिजे. पेपरात 7व्या पानावर 8व्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे बाप, तो पेपर सातबाऱ्यासारखा जपून ठेवणारे बाप, पण तोंडावर आपल्याला कौतुक वाटलंय याचा थांग पत्ता न लागू देणारे बाप. लहानपणी बापाची वाटणारी भीती हा तक्रारीचा विषय नव्हता तर अभिमानाचा विषय होता. कोण आपल्या बापाला जास्त घाबरतो यावर चर्चा व्हायची आणि आपण बापाला जास्त घाबरतो हे सांगताना छाती अभिमानानं फुलून यायची. गणगीसारखे बाप, रांजणासारखे बाप, कधी माथ्यावर आलेल्या सूर्यासारखे, कधी अचानक पडलेल्या शिरवळासारखे. दुष्काळात सुद्धा नुसतं बघितलं की आधार वाटणारे बाप. बाप सोबत आहे म्हटल्यावर कधी काही कमी पडेल असं वाटायचंच नाही. मनी ऑर्डर वाले बाप, पेपरात गुंडाळून जिलेबी आणि भजी आणणारे बाप. शाबासकी मिळेपर्यंत बापाची पाठ दाबण्यातला जो पराक्रम होता तो फार थोर होता. बापाची पाठ सोडून देण्यासारखा आनंद आता कशात नाही. बाप नेहमी युद्धावर जाणाऱ्या सैनिकासारखा वाटायचा कामावर जाताना. मंत्री संत्री गणतीतही नव्हते तेव्हा, आपला बापच देश चालवतो असं वाटायचं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.